आज 22 मे 2021, वेतन देयके 20%, 40% वेतन, त्यासोबत अघोषित त्रुटी पूर्तता, ज्या शाळा आहे यांच्याकरिता शिक्षक समन्वय संघ आणि नवयुग क्रांती शिक्षक संघटना यांच्या मार्फत आंदोलन जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये पुकारलं जाऊ शकतं, त्याविषयी थोडक्यात माहिती आपण आज बघणार आहोत। तर सर्वात प्रथम जी शिक्षक समन्वय संघ यांनी त्रुटीपूर्तता अघोषित शाळा यांच्या संदर्भात मंत्रालय स्तरावरती जो पाठपुरावा केलेला आहे त्याची माहिती सुरुवातीला बघूयात, आणि त्यानंतर नवयुग शिक्षक क्रांती संघटना यांच्या मार्फत आंदोलन जे आहे ते पुकारलं जाऊ शकतं त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर सर्वात प्रथम शिक्षक समन्वय संघ यांच्यामार्फत जो मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करण्यात आलेला आहे अघोषित आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांसंदर्भात, ती माहिती आपण आज बघणार आहोत। तर सर्वात प्रथम जी शिक्षक समन्वय संघ यांच्यामार्फत शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षिताई गायकवाड यांच्याकडे त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळा यांचा पाठपुरावा करण्यात आलेला होता। तर यामध्ये निवेदनं देण्यात आलेली होती वर्षिताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री यांना, आणि यामध्ये ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे या शाळांविषयी सांगण्यात आलेलं आहे की मंत्रालय स्तरावरती या शाळांची त्रुटीपूर्तता करण्यासाठी मुदत जी आहे ती दिलेली होती, आणि काही शाळांनी काही शिक्षकांनी मंत्रालय स्तरावरती जाऊन ज्या शाळा आहे त्यांची त्रुटीपूर्तता केली आणि त्या शाळा आता अनुदानासाठी पात्र आहे, म्हणजे त्या थोडक्यात पात्र झालेल्या आहे। परंतु मंत्रालय स्तरावरती त्रुटीपूर्तताची मुदत दिल्यानंतर देखील काही शाळा त्या ठिकाणी अपात्र राहिलेल्या होत्या, आणि त्या शाळांची विभागनिहाय तपासणी जी आहे ती याचा सुरुवात झालेली होती, त्याचा शुभारंभ हा झालेला होता। परंतु हा शुभारंभ जो आहे तो होत असताना यामध्ये नाशिक विभाग असेल, औरंगाबाद विभाग असेल, लातूर विभाग असेल, यांची विभागनिहाय तपासणी ही झालेली होती, परंतु शिक्षकांच्या आनंदावरती विरजण टाकण्याचं काम जे आहे ते कोरोनाकडून करण्यात आलेलं आहे, आणि त्यामुळं ही जी विभागनिहाय तपासणी जी आहे ही विभागनिहाय तपासणी अनिश्चित काळाकरिता स्थगित करण्यात आलेली होती, कारण कोरोनाचं संकट जे आहे ते अत्यंत गडद झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं, आणि त्यामुळं पुणे या ठिकाणी 15 ते 17 च्या दरम्यान ही सुनावणी होणार होती। परंतु त्याच वेळेस मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की कोरोनामुळं ही तपासणी जी आहे विभागनिहाय ही काय अनिश्चित काळाकरिता स्थगित म्हणजे थांबवण्यात आलेली आहे, आणि त्यानंतर ही जी तपासणी आहे याकरिता मंत्रालय स्तरावरून वेळापत्रक देखील घोषित करण्यात आलेलं होतं। 5 मेपर्यंत ही तपासणी करणं अपेक्षित होतं आणि 31 मेच्या आत सर्व शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित करणं अपेक्षित होतं। 10 जून रोजी या शाळा अनुदानासाठी पात्र घोषित झालेल्या ज्या शाळा आहे त्यांना पुरवणी मागणी मिळणं अपेक्षित होतं, आणि त्यानंतर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांना त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अघोषित आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांना अनुदान मिळणं प्राप्त होतं, आणि ही असं नियोजन जे आहे ते झालेलं होतं। परंतु आता हे होत असताना कोरोनामुळं सर्व गडबड जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता याच्यामध्ये मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे का 31 मेपर्यंत आपल्या स्तरावरून सर्व माहिती मागून घेऊन किंवा ज्या शाळा पात्र आहेत त्या पात्र असलेल्या शाळा आणि इतर सर्व शाळांची माहिती घेऊन या शाळा अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात याव्या 31 मेपूर्वी। 10 जूनपर्यंत या सर्व शाळांना अनुदानाची पुरवणी जी मागणी आहे ती मंजूर करण्यात यावी, आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून अनुदानासाठी त्यांना अनुदान जे आहे ते मिळावं याकरिता पाठपुरावा जो आहे तो शिक्षक समन्वय संघ यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे। त्यासोबत अघोषित शाळा आहे यांची देखील जी सर्व माहिती मंत्रालय स्तरावरती असेल किंवा इतरही जी काही राहिलेली असेल ती लवकरात लवकर मागून घेऊन या शाळा देखील लवकरात लवकर 31 मेपूर्वी अनुदानासाठी पात्र घोषित कराव्यात। अनुदानासाठी पात्र घोषित झाल्यानंतर 10 जून रोजी त्यांना पुरवणी मागणी मंजूर करण्यात यावी, आणि त्यांना देखील येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचं अनुदान जे आहे ते मंजूर करून द्यावं, त्या शिक्षकांना अनुदान जे आहे ते द्यावं, जेणेकरून सर्व शिक्षकांना पगार जो आहे तो सुरू होईल। आजचा पाठपुरावा जो आहे तो शिक्षक समन्वय संघ यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे। त्यासोबत तो कोल्हापूर विभाग असेल, मुंबई विभाग असेल, या देखील लवकरात लवकर याद्या अनुदानासाठी पात्र घोषित करून त्यांना देखील अनुदान पुरवणी मागणी मंजूर करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांना देखील अनुदान जे आहे ते मिळावं याकरिता शिक्षक समन्वय संघ यांच्यामार्फत पाठपुरावा करण्यात आलेला आहे। आता काय होतं येत्या काळामध्ये हेही पाहणं औचित्याचं ठरणार आहे। त्याचसोबत नवयुग क्रांती शिक्षक संघटना गजानन खैरे सर या संघटनेचे प्रमुख आहे, तर त्यांच्यामार्फत याआधी देखील पायदिंडीचं नियोजन करण्यात आलेलं होतं। शिक्षक समन्वय संघाचं जे भव्य दिव्य आंदोलन झालेलं होतं त्याआधी
देणगी पडण्याचं काम जे आहे ते जे गजानन खैरे सर आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। अत्यंत चांगल्या पद्धतीने हे कामकाज जे आहे पायदिंडी त्या पायदिंड्याला देखील अभूतपूर्व यश जे आहे ते मिळालेलं होतं। आणि त्याच संदर्भात आज देखील नवयुग क्रांती शिक्षक संघटना आहे यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे शिक्षक क्षेत्रातील ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याकरिता भविष्यामध्ये आंदोलन जे आहे ते आंदोलन करण्यात येऊ शकतं अशी माहिती देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहे असंख्य प्रमुख मागण्या त्या 4 ते 5 शक्यतो प्रमुख मागण्या ज्या आहे त्या ठेवण्यात आलेल्या आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा असतील अघोषित शाळा असतील यांना अनुदान जे आहे ते मिळावं, त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं 15-11-11 सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावं ही प्रमुख मागणी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत आपण आताच बघितलं की त्रुटीपूर्तता अघोषित शाळांना देखील अनुदान मिळावं 15-11-11 या शासन निर्णयानुसार प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावं। त्याचसोबत इतर देखील आणखी प्रमुख मागण्या ज्या आहे या करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये शिक्षकांना पुन्हा पुणे येथे हे जे आहे स्थळ सांगितलेलं आहे। मुलींची जी शाळा आहे पुण्या पहिली मुलींची शाळा बिडेवाडा या ठिकाणी ही आंदोलन जे आहे ते करण्यात येऊ शकतं। आता हे आंदोलन कधी होणार त्याची रूपरेषा काय तारीख वगैरे सर्व सविस्तर माहिती पुन्हा आपल्याकडे आल्यानंतर ती ही माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत। तर या अघोषित शाळा त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांसंदर्भात शिक्षक समन्वय संघ नवयुग क्रांती शिक्षक संघटना यांच्यामार्फत पाठपुरावा सध्या सुरू आहे। त्यानंतर वेतन देयकं जे आहे ते मे महिन्यापर्यंतचे वेतन देयके विविध ठिकाणी मागवलेले आहे म्हणजेच मार्च एप्रिल मे या 3 महिन्याचे वेतन देयकं नगर जिल्हा असेल त्याचसोबत औरंगाबाद जिल्हा असेल या ठिकाणी मागवलेले आहे। इतर जिल्ह्यांची देखील काय परिस्थिती आहे ती देखील आपण व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून सांगावी। आणि याचसोबत 20-40% अनुदानाचं जे वेतन आहे ते अजून देखील काही शाळांना अजून मिळालेलं नाही आहे। यामध्ये आणखी एक मागणी शिक्षक समन्वय संघामार्फत करण्यात आलेली होती काही जे हेड आहे त्या हेडला निधी जो आहे तो अपुरा मिळालेला आहे आणि त्यामुळे बरेच शिक्षक अनुदानापासून वंचित आहे। त्यामुळे निधीची कमतरता येऊ देऊ नये, निधी जो आहे तो लवकरात लवकर पुरवावा जेणेकरून शिक्षकांचे जे वेतन अजून झालेले नाही आहे ते लवकरात लवकर शिक्षकांचे वेतन होतील याकरिता देखील शिक्षक समन्वय संघ यांच्यामार्फत निवेदन जे आहे ते शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर निधी जर मंजूर झाला तर शिक्षकांचा पगाराचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लागू शकतो।